नमस्कार, रेवती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भाकरवडी कशी बनवतात ती पाहणार आहोत। घरच्या घरी भाकरवडी सोप्या पद्धतीने कशी बनवता येते ती दाखवणार आहे मी। त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी 2 वाटीभर मैदा घेतलेला आहे, 2 चमचेभर बेसन घेतले या चमचाने, आणि ओवा घेतलेला आहे 1 चमचाभर। भाकरवडी काढण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आता आपण पाहूया। इथे 1 वाटीभर मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। इथे 3 चमचे तीळ घेतलेले आहे मी, हे कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो आपण। 2 चमचे खसखस घेतली आहे, 1 चमचाभर मी सोप घेतलेली आहे। इथे 1 चमचाभर तिखट घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे धणे पावडर घेतली आहे, 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। हे धणे पावडर आणि जिरे पावडर, हे धणे आणि जिरे भाजून ह्याची पूड करून घेतलेली आहे। आता हा ओवा जो आहे हाताने असं चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा सुंदर वास येतो, फ्लेवर छान येतो। आणि आता याच्यामध्ये 2 चमचे पण बेसन घालूया। चवीपुरते मीठ घालूया। याला छान मिक्स करून घेऊया। आता हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे, कडकडीत तेल आहे। त्याचं मोहन टाकूया आपण। 1 वाटीला साधारण 2 चमचे आता मी इथे पोळीनी 1 पोळी टाकलेलं आहे। आता हे आपण मिक्स करून पाहूया। अजून ह्याच्यामध्ये मी 1 पोळी तेल टाकलेलं आहे गरम वाला। पिठाला छान तेल चोळून घेतलेलं आहे, हे पण हे मोठ वळले पाहिजे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घेऊया आपण। हा गोळा छान आपला घट्ट भिजवलेला आहे आपण। आता याला थोडा वेळ मुरू देऊया, त्याच्यावर एक कापड किंवा ताटली ठेवून याला झाकून ठेवूया। आता मी कढईमध्ये सोप घालते, थोडी भाजून घेऊया आपण। ती सोप भाजल्या गेली आहे, ती आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते आहे। आता खसखस घालूया, खसखस पण चांगली परतून घेऊया। खसखस आपली छान परतल्या गेलेली आहे, आता ही काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्येच काढते मी। आता तीळ घालूया, हे तडतडायला लागलेले छान खमंग भाजून घेऊया आपण। आता तीळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी। आता खोबरं घालूया, खोबरं छान भाजून घेऊया। आता खोबऱ्याला पण ब्राउनिश कलर आलेला आहे, हे पाहू शकता छान झालेलं आहे। आता हे गॅस बंद करूया, खोबरं काढून घेऊया। आता याला थंडगार होऊ देऊया, थंडगार होऊ देऊया तोपर्यंत। ह्याच्यामध्ये आपण हे बाकी जे घेतली होती साहित्य ते टाकूया, हळद तिखट जिरे पावडर आणि धणे पावडर पण ह्याच्यात घालून घेऊया। हे मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे, खोबरं जिरे धणे पावडर खसखस हे सगळं मी टाकून ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलं आहे। हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण। आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया,
मिक्स करून घेऊया. बाकरवडीसाठी चिंचेची चटणी पण आपल्याला लागणार आहे. ही चिंचेची चटणी मी आधीच करून घेतलेली आहे, याची रेसिपी मी आधी टाकलेली आहे. आता आपण याच्यामध्ये चिंचेचा पोळ टाकतोय, थोडासा 1.5 चमचा टाकते आहे मी. म्हणजे थोडासा ओलसरपणा आला पाहिजे, बाइंडिंग झाली पाहिजे आपली. दोन तीन चमचे मी चिंचेचा पोळ टाकलेला आहे, चटणी टाकलेली आहे. हे थोडंसं ओलसर झालं पाहिजे, एक कट ओलसर झाला पाहिजे. गोळ्या छान मळून घेऊया. आता पाव छान घट्ट झालेला आहे, घट्टच गोळा भिजवायचा, नाही तर भाकरवडी तळल्यानंतर थोड्या वेळानंतर नरम पडते. आता फणकेचा पोळा घेऊया. मळून घ्यायचा तिथल्या तिथे गोळ्याला पण. गोळ्या छान मळून गेलेल्या आहेत. आता याची आपण पोळी लाटूया. याला पिठी लावायची आवश्यकता नाही आहे, तशीच ही लाटायची. या पोळीला काठ्यानं थोडीशी लाटायची, काठ जरा जाडसरच पाहिजे याचे, काही ते काठ वरती येणार आहे. आणि मधनं पोळी जरा पातळ करून घ्यायची. खूप जास्ती पातळ नको आहे, साधारण पाहिजे आपली. आता या पोळीवर चिंचेची चटणी फिरवून अशी टाकून घ्यायची आणि बोटाने अशी स्प्रेड करायची, पसरवून घ्यायची सगळ्या बाजूनी. म्हणजे छान आंबट गोड चव येते. आता हा मसाला याच्यावर पसरवून घेऊया आपण. लागणाऱ्या साहित्यामध्ये शेव पण आहे, बारीक शेव आहे. मी सांगायला विसरली होती, हे शेव याच्यावर अशी पसरवून घ्यायची छान. आता ही शेव टाकल्यानंतर थोडंसं लाटणं फिरवून घेऊया पोळीवर, म्हणजे मसाला खालती पोळीला चिपकून जाईल. आणि हे जर शेव लागलेली ती काढून घ्यायची परत. आता याची गुंडाळी करूया आपण, घट्ट गुंडाळी करायची. ही पोळी अशी गोल गोल फिरवत आपण न्यायची आहे. मसाला थोडा कमी भरायचा, म्हणजे तो बाहेर निघणार नाही, आणि निघाला तरी तो मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा, काही हरकत नाही आहे. मसाला निघाला तर आता दोन्ही हाताने त्याला छान लांबोळक असं करून घ्यायचं. असं लांबोळक करून घ्यायचं हाताने, आणि कॉर्नरचा आधी कापून घेऊ आपण. आणि 1-1 इंच एवढे असे पीसेस कापूया. हा असा पीसेस घ्यायचा, याला असं दाबून घ्यायचं, जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही.
हे पाहू शकता आपल्या बाकरवडी भरून तयार झालेली आहे. आता आपण तळून घेऊया. तेल तापले की नाही आधी पाहूया. खूप जास्त गरम तेल नको आहे आपल्याला. आता याच्यामध्ये तेल थोडं गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये बाकरवडी सोडूया. ही थोडीशी झालेली एक दोन तीन मिनिटं झालेली आहे. त्याला थोडं हलवून घेऊया. हे मंद आचेवर होऊ देऊया. आता याला पलटून घेऊया. छान सुरेख झालेलं आहे. बिलकुल मंद गॅसवर होऊ द्यायच्या म्हणजे छान क्रिस्पी होतात, मऊ पडत नाही. एका छान ब्राउनिश कलर आलेला आहे. पाहू शकता आपली भाकरवडी तयार झालेली आहे. आपण आता ही काढून घेऊया. वा खूप सुंदर दिसते. पाहू शकता आपल्या भाकरवड्या तयार झाल्या. छान झालेल्या आहे. मस्त लेअर दिसते याच्यात पाहू शकतात. आणि मसाला कुठेही बाहेर नाही निघालेला आहे. पोळी लाटल्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाची टिप्स अशीच आहे की पोळी लाटल्यानंतर मसाला टाकल्यानंतर ते पुन्हा एकदा लाटून घ्यायचे म्हणजे मसाला निघत नाही आणि मंद आचेवर तळायचं. आता मी आपण हे डिशमध्ये सर्व करूया. पाहू शकता आपली भाकरवडी तयार झालेली आहे. घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपण भाकरवडी बनवू शकतो. अशी तुम्ही पण नक्की करा. आणि तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.